नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आलो आहे बागेमध्ये जिथे आपली काजूची लागवड आहे, तिथे आता आलो आहे। तर कशासाठी आलो आहे ते तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे आपली ही काजू लागवड आहे जी गेल्या वर्षी केलेली ती, आणि इकडे गवत बघा किती झालं आहे। हे गवत आता आपल्याला साफ करायचं आहे, जवळजवळ कमरेपर्यंत गवत आहे बघा, कमरेपर्यंत एवढा खूप मोठा गवत झालेला आहे। आणि हे आता आपल्याला साफ करायचं आहे। मी आता साफ करणार आहे, म्हणजे एकदम पूर्ण साफ करणार नाही आहे, तसं तोडून काढेन किंवा कापून काढणार आहे। कारण याचं एक कारण आहे, आता हे साफ तर नंतर करायचं होतं पण आता अचानक मध्ये करायला लागतं आहे। तर आता मी हे का साफ करतो आहे ते तुम्हाला ह्याचं कारण सांगतो। हे बघा, आपला काजूचं झाड आहे गेल्या वर्षीचं, इथे बघा इथे नवीन पालवी आली होती पण ती आता ही पालवी मेले, हे सुद्धा पालवी आले पण ते एकदम असे कोमजले, बरोबर नाही। तर याचं कारण काय आहे की ह्या काजूच्या झाडाला कीड लागले, ही नवीन पालवी येत आहे ते कीड खात आहे, त्याच्यामुळे ही पालवी जी आहे ती कमजोर होत आहे। त्याच्यामुळे काय आपल्या झाडाची वाढ आहे ना ती नीट होत नाही आहे। तर ह्याच्यामुळे हे बघा, इथं सर्व किडीने सर्व खाल्लं आहे। ही पालवीसुद्धा येते ती बघा अशी क्रॉस आहे, ही सुद्धा क्रॉस झाले कारण इथे इथे किडीने खाल्लं आहे, त्याच्यामुळे याची वाढ थांबली आहे, वाढ होत नाही आहे बरोबर। तर आता मला काय करायचं आहे की हे सगळं गवत आहे इकडचं आजूबाजूचं, हे आता साफ करायला लागणार आहे। हे साफ करून झाल्याच्या नंतर झाडांना फवारणी करायची आहे, म्हणून हे गवत काढायला लागेल। कारण हे गवताची कीड आहे, गवतावरची ती काजूवरती जाते आणि मग ती पालवी नवीन फुटते ती खाते, कारण ती गोड असतं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे। तर आता मी हा गवत साफ करणार आहे। हा गवत साफ करून झाल्याच्या नंतर, म्हणजे बाकीचं केलेलं आहे तिकडे त्या साईडला, आता थोडाच राहिला आहे, तर आज हा होईल, बघूयात आता। नंतर हे साफ करून झाल्याच्या नंतर ह्या झाडांना फवारणी करायची आहे, कारण जर गवत काढलं नाही तर पुन्हा ती कीड त्या झाडावरती जाईल, फवारणीचा काही एक उपयोग होणार नाही। म्हणून आधी हा गवत तोडणार आहे, मी कापून काढेन इथेच ठेवणार आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा नंतर फवारणी मारेन। जेव्हा या झाडांना फवारणी करेन ना काजूच्या, त्याच्यानंतर हा साईडचं गवत आहे हा कापणार आहे, त्याच्यानंतर जो काही उरेल त्याच्यावरती फवारणी करेन, म्हणजे जेणेकरून तीसुद्धा कीड मरून जाईल आणि आपल्या काजूच्या झाडाची वाढ चांगली होईल। आणि याच्यावरती आपल्याला मे महिन्यामध्ये बिया खायला मिळतील, काजू मिळतील। तर चला तर मग आता सुरुवात करतो इकडे गवत काढायला, आणि काढून झाल्यानंतर दाखवतो किती काय साफ केलं आहे ते। तर मित्रांनो, आपली थोडी साफसफाई करून झाले, इकडे गवत कापून झालं आहे बघा। मगाशी ह्या झाडाचा बुंदा दिसत नव्हता, खूप गवत होता, तर आता दिसतो आहे, हे बघू शकता इकडे। अशा पद्धतीने मी हा गवत इथे कापून ठेवला आहे। आज गवत आपल्याला झाडाच्या बुंदातसुद्धा टाकता येत होता काजूच्या, पण आता टाकू नाही शकत कारण हा गवत इथे झाडाच्या बुंदात टाकला तर तो कुजणार आहे, कुजला की तिथे गांडूळ तयार होतील आणि त्याच्यामुळं वाडीमध्ये डुक्कर येतात, ते या झाडाच्या बुंदात जर गांडूळ तयार झाले ते गांडूळ खायला येतात आणि या झाडाची पूर्ण वाट लावतील। त्याच्यामुळे मी ते गवत साईडलाच ठेवलं इकडे बघा, झाडाच्या बुंदात नाही टाकले, जेणेकरून डुक्कर येऊन आपल्या झाडाला काही त्रास देऊ नये म्हणून असं साईडला ठेवलं आहे। इकडे अजून गवत काढायचं बाकी आहे, हे झाल्यानंतर फवारणी करणार आहे या झाडांना। हे बघा इकडे या झाडाचा बुंदाच दिसत नाही, एवढा गवत आहे इकडे। तर हे गवत काढून झाल्यानंतर झाडांना आपल्या फवारणी करायची। पाऊससुद्धा आला आहे आता, तर चाललो मी घरी। या झाडांना फवारणी करायची आहे पण जोपर्यंत पाऊस काही जात नाही तोपर्यंत फवारणी करता येणार नाही मला, कारण कमीत कमी 2 दिवस तरी कडक ऊन पडायला पाहिजे, पाऊस जायला पाहिजे, त्याच्यानंतरच ते होईल, नाहीतर मग फवारणी करून काय फायदा नाही होणार। सर्व औषध असं पावसात येईल, बघा पाऊस पडतं आहे, तर हे राहिलेलं काम नंतर करेन, आता चाललो घरी। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा, आणि अजूनही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या झाडांची माहिती हवी असेल तर ती आपल्या चॅनलवरती मिळेल। काजू ती तर संपूर्ण माहिती देईन मी, कारण काजूबद्दल आता मला सगळी माहिती आहे, त्याच्यामुळे मी ती माहिती देऊ शकतो।
चला तर भेटू मग पुन्हा एकदा अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.